नमस्कार दर्शको, खास मुलाखत या कार्यक्रमात आज मी अभिषेक आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. ज्याप्रमाणे देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात राजकारण ढवळून निघत आहे. आरोप प्रति आरोप, वॅक्सिनवर आरोप किंवा इतर कुठल्याही गोष्टींवरून विरोधी पक्ष नेता सत्ता पक्षांवर आरोप प्रति आरोप सध्या चालू आहे. या सगळ्या विषयावर आपल्यासोबत आज बोल चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अनिल अहिरकर आता सध्या आपल्यासोबत आहेत. अनिलजी, सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे की लोकांकडनं असा, आता जो कोरोना काळ गेला वर्षभरापासून आपल्यासाठी सुरू आहे, जनतेचा एक सवाल आहे की लोकप्रतिनिधी कुठे आहेत? नगरसेवक दिसत नाही आहे, आमदार लोक दिसत नाही, तर या कोरोना सारख्या संकटात लोकप्रतिनिधीची काय भूमिका असायला पाहिजे? खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधींवर जनता विश्वास ठेवते, त्यांच्या विश्वासानेच ते लोकप्रतिनिधी आपापल्या पदावर आहेत. नगरसेवक म्हणा किंवा आमदार म्हणा किंवा खासदार, त्यांनी एक परिवारातला मोठा सदस्य समजून त्या ठिकाणी त्यांनी सर्व्हिसेस सेवा त्यांनी द्यायला पाहिजे. पण नागपूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे 4 आमदार, मोठे मंत्री, MLC, मोठ्या संख्येने नगरसेवक असून सुद्धा जे दिल्ली सरकार आप सरकार जे करू शकली, मल्ला क्लिनिक सारखं जे आम्ही बरीच दिवसापासून बोलत होतो, या कोरोनाच्या काळामध्ये असं काहीही होताना मला दिसलं नाही. जेव्हा स्थिती हाताबाहेर गेली तेव्हा मग यांना जाग आली. माझं असं म्हणणं आहे की हे माहीत होतं सेकंड वेव्ह येणार आहे, तर हे नियोजन ज्यांनी करायला पाहिजे त्यांनी का केलं नाही? इथे सत्ता तुमची आहे ना, तुम्ही करायला पाहिजे. दुसरं खोटं बोला व रेटून बोला असंच मला या ठिकाणी सगळं दिसलेलं आहे. म्हणजे मधल्या काळामध्ये लोकांना बेड उपलब्ध नव्हती, लोक ऑक्सिजनशिवाय मरत होते. थोडा हा काळ नागपुराने काळा पिरियड बघितलेला आहे. या पिरियडमध्ये नुसतं घोषणाबाजी, हवेत बोलणं सुरू होतं, प्रॅक्टिकल गोष्टी फार कमी होत होत्या. मी त्यांना अनेकदा दाखवून दिलं, आम्ही गुडणीला वगैरे जाऊन आलो, हॉस्पिटल तयार आहे, सिलेंडर पडलेले आहे, सर्व काही रेडी आहे, परंतु काहीच व्यवस्था त्याच्यातून करण्यात आम्ही हे करू ते करू ते करू नुसतं हवेमध्ये बोलणे, पण वास्तविकतेमध्ये फार कमी या ठिकाणी ते दिसले. दुसरा प्रश्न वॅक्सिनेशनचा वगैरे जो आहे, ते सुद्धा दुजाभाव केल्यासारखं महाराष्ट्रावर होत आहे असं मला म्हणायचं. तर तुमचा प्रश्न जो होता, नगरसेवक लोकप्रतिनिधी जे आहे ते नंतर ते इन्वॉल्व्ह झाले, सुरुवातीलाच जर ह्या सर्व गोष्टी केल्या असतं तर ही पॅन्डेमिक स्थिती एवढी भयंकर स्थिती नागपूरकरांना आली नसते. दर्शक, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जो आपला अन्नदाता शेतकरी आहे, या लॉकडाऊनमुळे त्याच्यावर फार बिकट परिस्थिती आली आहे. कारण की आता पावसाळा पेरणीची वेळ आली आहे, खतं किंवा ते अवजारे मिळण्यासाठी त्यांना फार मोठ्या समस्याचा सामना करावा लागत आहे. कारण की जी राज्य सरकारकडनं जी नियमावली आलेली आहे, 7 ते 11 अतिआवश्यक सेवेचे जे दुकानं असतील ते सुरू राहतील, त्यामुळे जे शेतकऱ्यांना अवजारं किंवा खताचे जे वस्तू आहेत ते मिळण्यासाठी खूप फार समस्या होत आहे. मध्यंतरी 2-3 दिवस आधी कृषी मंत्र्यांची इथे एक बैठक झाली, त्या बैठकीत त्यांनी म्हटलं आहे की बाबा त्यांनाही अतिआवश्यकमध्ये समावेश करून ते दुकान उघडण्याचं करावं. तर अनिलजी, आता समजा आपण परिस्थिती पाहून एखाद्या दुकानांना परवानगी देऊ शकत नाही का? मध्यंतरीचा काळ खरंच परवानगीचा नव्हता हे आपण मान्यच करायला पाहिजे, परंतु जसं जसं दुसऱ्या गोष्टी जे आवश्यक जीवनावश्यक असतात, जसं आपण 7 ते 11 पर्यंत जीवनावश्यक वस्तू सुरू केलेल्या आहेत, किमान लोकांना उपाशी राहू नये त्याकरता हा प्रयत्न, त्याचप्रमाणे आपण पेट्रोल पंप सुरू ठेवले. पण काही अत्यावश्यक गोष्टीची गरज, जर तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत बोलले, शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. जर अन्न पिकवणार नाही, त्याला लागणाऱ्या वस्तू जरी मिळणार नाही, बी बियाणे मिळणार नाही, सर्व बंद असेल, तर त्यांच्यावर किती मोठं संकट असेल ना, ते संकट आपल्यावर सुद्धा येणार आहे भविष्यात. याला अनुसरून जी या धोरणामध्ये असे बदल करायला हवे, प्रशासन आणि इथे जे केंद्र म्हणजे प्रशासन आहे, असे बदल यांनी का केले? इंडस्ट्रीवाले नेहमी बोलतात की इंडस्ट्री सुरू असताना एखादा पार्ट जेव्हा त्यांना लागतो ज्यामुळे इंडस्ट्री बंद होऊन जाते, पण तो पार्ट त्यांना मिळेल असं झालं, त्याच्यामुळे त्यांनाही अनेक अडचणी झाल्या. तर अशी व्यवस्था नागपूर महानगरपालिकेने इथल्या प्रशासनाने करायला पाहिजे होती का? असं एखादं संकट एखाद्या इंडस्ट्रीवर किंवा आलं तर त्यांनी त्यांच्याशी अप्रोच करावं, त्यांनी ती परवानगी देऊन त्या दुकानदाराला ती वस्तू त्यांना मिळाली पाहिजे, हे सर्व प्रशासनाचं काम असतं.
पण नुसतं लॉकडाऊन लॉक देणे, सर्व बंद करणे, 7 ते 11 एवढंच करणे, नंतरचा विचार न करणे, हे IAS IPS एवढे या ठिकाणी बसलेले आहे. आणि त्यावर नवनियुक्त जे सरकार आहे या ठिकाणी, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक घटना घडलेल्या आहेत. आणि ते अजूनही त्यात सुधारणा तयार नाही. कितीतरी दिवसानंतर त्यांनी सेंट्रलाइज केलं, वॉर रूम उभी केली. माझं असं म्हणजे सुरुवातीलाच काय केलं, अनेक लोकांचे एवढे बिल्स बिल मुठाले बिल काढले, गरीब माणसं बिचारा मरूनच गेलं, म्हणजे एक तर पैशाने मरण पावलं किंवा जीवाने गेलं. तर याचं एवढं एवढं सगळं घडल्यानंतर त्यांनी जे सुधारणा केल्या, हा आधी काढता आल्या असता असता. परंतु नियोजन शून्य कारभारामुळे नागपूर शहरामध्ये एवढी गंभीर परिस्थिती, भारतात सर्वात सरत जास्त गंभीर परिस्थिती नागपूर शहरावर आली होती. आपलं नाव खराब झालं त्या अनुषंगाने, त्याला जबाबदार कोण, हा माझाही प्रश्न. अनिल भाऊ, शेतकऱ्यांसाठीचा जो विषय आता मी मांडला, त्याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची काय भूमिका असणार? बघा, शेतकऱ्यांना आवश्यक म्हणजे रासायनिक खत खात असतं यावेळेला. त्याचे भरमसाट रेट सेंट्रल गव्हर्नमेंटनी आता काही दिवसापूर्वी वाढवले होते. एका बोरीवर 600 रुपयापर्यंत रेट्स वाढवले. आज तो संकटात आहे शेतकरी, त्यावर तुम्ही पुन्हा हे रेट्स वाढवले. पेट्रोलचे रेट्स कंटिन्युअसली वाढत आहे, वाढत आहे. 30 रुपये 40 रुपये पेट्रोल आम्ही ठेवू म्हणाले होते, ते त्यांनी आश्वासन दिलं तुम्ही म्हणून घ्यापूर्वी. ते बघा कुठच्या कुठं जाता जाता ते 100 ही पार करते आहे असं वाटायला लागलं नाही. जर भारतामध्ये 50 ते 60% कन्झम्पशन कमी झालं लॉकडाऊनमुळे, लोक गाड्या बाहेर काढत नाही, पण कन्झम्पशन कमी होऊनही तुम्ही जर हे रेट्स वाढत असाल रेव्हेन्यू मिळवण्याकरता, किंवा ज्या पॅन्डेमिकमध्ये लागणारे औषधी आहे, सॅनिटायझर्स आहे, मास्क आहे, यावर तुम्ही GST, आमची मागणी आहे, यावर GST, यावर तुम्ही टॅक्स कशाला घेता? ह्या एवढ्या अति आवश्यकमध्ये गोष्टी आहेत. ऑक्सिजन सिलेंडर्स वगैरे यावर सुद्धा GST यांनी सरकारने 1 पैशाची कमी केली, ज्यामुळे रेट्स वाढले. किमान एकदम आवश्यक वस्तूवर त्यांनी GST कमी करावी. व आता यांनी आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये लढा दिला, 2 दिवस जबरदस्त आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं, त्यामुळे त्यांच्या कानावर काहीतरी गेलं. पण त्यांनी ते 600 रुपये ज्या बोरीमागे जे रासायनिक खादवर वाढवले होते ते आता कमी केलेले आहे, तेवढी एक समाधानाची बाब आहे. पण पेट्रोलवर सुद्धा त्यांनी कमी करावं अशी आमची मागणी आहे. हे तर झालं अनिल भाऊ, आपण शहराबद्दल बोललो. आपण तुमचा महाराष्ट्राचा जी सत्ता स्थापन झालेली आहे गेली 1-1.5 वर्षानंतर, काय आपण असं म्हणतो की जनतेचा कौल जो राहतो त्याची सत्ता बसते. पण महाराष्ट्रात पहिल्यांदा असं झालं की ज्याच्याकडे कौल होता ती युती तुटली आणि महाविकास आघाडी निर्माण झाली. आता त्या सत्तेला 1 ते 1.5 वर्ष पूर्ण होत आहेत. पण अनिल भाऊ, या जी महाविकास आघाडी आता निर्माण झालेली आहे तिथे ऑलवेज आहे का? कारण की बहुतेकदा अशा बातम्या बाहेर येतात की कॅबिनेटल्या मंत्र्यांमध्ये मतभेद आहेत. आत्ताचं उदाहरण घेतलं की जयंत पाटलांचा जो एक विषय झाला, त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांनी तक्रार केली, कॅबिनेटमध्येही फार त्याच्यावर आता काल परवा झालेल्या कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. तर आपल्याला असं वाटते की महाराष्ट्रातली जी महाविकास आघाडी आहे त्याच्यात सगळं ऑलवेज आहे. बघा, महाविकास आघाडीमध्ये स्वतंत्र विचाराची 3 पक्ष आहे, त्यांचे आपले वैयक्तिक विचार आहे, त्यांच्या आपल्या भावना आहे. व त्या कॅबिनेटमध्ये खुलकर बोलणं झालं म्हणतात, आपसामध्ये चर्चा केली त्यात वावगं असं आहे असं मला वाटत नाही. एखाद्याला एखादी गोष्ट चुकत असेल व ती दुसऱ्या पक्षाच्या व्यक्तीने त्याला उजागर केली, त्यात काही चूक नाही. त्यावरून तुम्ही समजून घ्या किती महाविकास आघाडी क्लॅरिटीनी काम करेल असं म्हणायला हरकत नाही. नुसतं कोणत्याही दबावाखाली कोणत्याही तिन्ही पक्षांसुद्धा कोणी दबावाखाली काम करेल ते जनतेच्या हिताकरता हे सर्व आम्ही करतोय. मग ते असलं पाहिजे, आपल्या घरी सुद्धा 3-4 विचाराची एखाद्या गोष्टीला 2-3 विचार असेल, ते जर त्याची चर्चा झाली तर त्याला असं म्हणू शकत नाही आपण काही चूक आहे. तसं असलं पाहिजे, ते लोकशाहीचा द्योतक आहे, डेमोक्रेसीमध्येच हे शक्य आहे. त्याच्यामध्ये अजून चांगल्या गोष्टी होतात. चूक मंचाकडनं होऊ शकते एखाद्या मंत्र्यांकडनं, पण दुसऱ्याने उजागर केली त्याला त्यांनी स्टेज देऊन टाकला याचा अर्थ चांगली गोष्ट हो. पण कधी कधी ते जनतेवर पण होते, कारण की मध्यंतरी जेव्हा केंद्र सरकारने 18+ वॅक्सिनेशन जेव्हा सुरू केलं होतं, त्यानंतर आरोग्यमंत्री जे टोपे होते त्यांनी असं म्हटलं होतं की 1 तारखेपासून सुरू होऊ शकत नाही, आम्ही 15 तारखेपासून सुरू करू. पण लगेच मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह मधून डिक्लेअर केले की मी 1 तारखेपासून ही वॅक्सिनेशनचा शुभारंभ करतो आहे. त्यामुळे 45+ पहिला डोस किंवा दुसरा डोस, 18+ ते 44, खूप गोंधळ निर्माण झाला.
आता म्हणजे शेवटी आता राज्य सरकारला 18+ वॅक्सिनेशन बंद करावं लागलं आणि 45+ सेकंड डोस सुरू करण्यात आलेला. पहिलेच आपल्या महाराष्ट्रात वॅक्सिनेशनचं कमतरता आहे, वॅक्सिनेशन पोहोचत नाही आहे. अशा जो मंत्र्यांमधला जो मतभेद आहे किंवा मंत्र्यांमधली जी विचाराची ती कमतरता आहे, ते कुठेतरी जनतेवर पण त्याचा परिणाम होतोय. बघा, मी याच्याशी सहमत या करत नाही. भारतामध्ये सर्वात जास्त वॅक्सिनेशन जर कोणी कोणत्या राज्याने केलं असेल ते महाराष्ट्राने केलं व सक्षमतेने केलं. आज परिस्थिती अशी आहे का, सेंट्रलाइज आहे वॅक्सिनेशन, सेंट्रल गव्हर्नमेंटकडूनच आपल्याला मिळते. पण वॅक्सिनेशन बसत वॅक्सिनेशन मिळतच नाही आम्हाला, हे पण महाराष्ट्राचेच मंत्र्यांचं म्हणणं. जेवढं वॅक्सिनेशन आमच्याकडे आलेलं आहे तेवढं आम्ही डिस्ट्रीब्युट केलेलं आहे. आम्ही वैयक्तिक सुद्धा आमचे सरकार वॅक्सिनेशन घेण्याच्या प्रयत्नात आहे, ती परवानगी सेंट्रलला मागितलेली आहे. बाहेरून सुद्धा घेण्याचा आम्ही विचार, परंतु त्यांचे काही निर्णय जे सेंट्रलाइज असल्यामुळे, सेंट्रल गव्हर्नमेंटचे असल्यामुळे ते शक्य होत नाही आहे. परंतु आमच्याकडे वॅक्सिन जेवढ्याही आल्या महाराष्ट्रामध्ये तेवढ्या लोकांना देण्यात आलेले. आज परिस्थिती अशी आहे की अनेक ठिकाणी वॅक्सिनेशनचा अभाव आहे आणि वॅक्सिनेशन देणारी संस्था सेंट्रल गव्हर्नमेंट, तर असं म्हणू शकत नाही आपण का त्यामध्ये काही कुठे कमतरता आली आहे असं तुम्ही सांगावं का वॅक्सिनेशन मिळालेलं आहे नागपूर शहराकरता व ते वाया गेलं असं आहेच नाही. अनेक केंद्र बंद होतात, बंद कोणामुळे होतात, वॅक्सिनेशन नाही आहे. जेवढं मिळालं तेवढं आम्ही वापरलं. ते कितीही गोंधळ तुम्ही म्हणत असले काही असेल तरी वॅक्सिनेशनची पूर्तता आम्ही लोकांपर्यंत केली. आणि वो एक सगळ्यात मोठा एक प्रश्न आहे की तुमच्याच अध्यक्षपणात शहर अध्यक्षाच्या कार्यकाळात आता आगामी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस किती तयार आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण शहरामध्ये 6 मतदारसंघ आहेत व त्या अंतर्गत येणारे जेवढी वार्ड आहे, आता जवळपास वार्ड वाईज निवडणुका होणार असं आम्हाला दिसते आहे. त्या अनुषंगाने जी तयारी असते, वार्ड लेवल अध्यक्ष निर्माण करणे, त्यानंतर प्रत्येक बूथवर 1 बूथ 10 यूथ असं आम्ही ठरवलेलं आहे. हे सर्व यंत्रणा जवळपास आमची 80% यंत्रणा आमची तयार झालेली आहे. हे 2 महिने आधी जेव्हा म्हणजे 2-3 महिने जेव्हा सेकंड वेव्ह आली त्या आधीच आमची याची पूर्ण तयारी झाली. व आम्ही पूर्ण शहरामध्ये निवडणूक लढवता आली पाहिजे या अनुषंगाने आपलं कार्यकर्ते सर्वच ठिकाणी आम्ही निवडून येऊ असं बिलकुल नाही आहे, परंतु आम्ही प्रयत्न करू नये असं दुसऱ्या पक्षाला वाटत असेल तर ते कुठेतरी चूक आहे. आमचे प्रयत्न पूर्ण राहील. पूर्ण शहरामध्ये सर्व वार्डामध्ये आम्ही निवडणुका लढवाव्या. किमान आमची आघाडी असल्यामुळे 2 ठिकाणी आम्ही विधानसभा लढवाव्या हे आम्ही ठरवलेलं आहे. यामध्ये मी माझ्या वैयक्तिक बोलतो नागपूर शहराविषयी, यामध्ये मी कॉम्प्रोमाइज माझ्या सरकारच्या लोकांशीही करायला तयार नाही आहे. कारण की आम्ही राजकीय पक्ष आहे, निवडणूकच लढवणार नाही आम्ही, मग आमच्या पक्षात लोक कशाला काम करतील. पण आम्हाला किमान नागपूर शहरामध्ये 6 विधानसभापैकी 2 विधानसभा आम्हाला हमखास पाहिजेच. आम्ही आमच्या नेत्यांनाही ठणकावून सांगितलेलं आहे की ते कुठेही कॉम्प्रोमाइज करू नका. निवडून येणे, जिंकणे, हारणे हा नंतरचा पाठ असतो, पण कधी लढवायचं आम्ही प्रयत्नच केले नाही तर आमची टीम स्ट्रॉंग कशी होईल. आम्ही नागपूर शहरामध्ये सुद्धा सर्व वार्डमध्ये लढवण्याचा पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करतो आहे. सर्व ठिकाणी निवडून येईल असं कोणी म्हणू शकत नाही, परंतु यामध्ये पूर्ण शहरामध्ये आमचं घड्याळीचं जे चिन्ह आहे ते चिन्ह पोहोचेल, कार्यकर्ते तयार होतील व आम्ही निश्चितच आपला आकडा वाढू. तरी पण महाविकास आघाडीचा धर्म जो आहे तो सर्वांनी पाळला तर त्याचा फायदा एक दुसऱ्याला होईल. सर्वांनी तशी तयारी करावी. मध्यंतरी प्रदेश अध्यक्षांनी बोललेच आहे का आम्ही वैयक्तिक एकला झालो का एकला लढलो खरं, त्यानंतर तो त्यांचा प्रश्न आहे, हा आमचा प्रश्न आहे पक्षाचा. पण जेव्हा निवडणुकीची वेळ येईल तेव्हा जर आम्ही प्रत्येकाने पूर्ण मेहनत केली तिन्ही पक्षांनी वर एकत्र येऊन जर संयम समायोजन बरोबर साधलं तर मला वाटते नंबर 1 वर आम्ही सर्व राहू. भाऊ, असं असं तुकडे गणित नाही आहे महाविकास आघाडीचं की पहिले एकला चलोरीची भूमिका ठेवायची आणि जेव्हा निकाल तयार होईल तेव्हा महाविकास आघाडी समोर येईल. राजकारणात काही शक्य एव्हरीथिंग पॉसिबल असं म्हणतात, राजकारण सर्व होऊ शकते. तुम्हीच बोलले ना आता सरकार होईल असं आम्हाला कधी वाटलंच नाही सरकार झाली. दुसरा एक प्रश्न आहे की गेल्या काही कित्येक वर्षापासून नागपूर महानगरपालिकेला बीजेपीची सत्ता आहे. गेल्या 1-1.5 वर्षापासून जी कोरोनाची लाट नागपूरवर आलेली आहे त्याच्यात जी भूमिका नागपूर महानगरपालिकेने सत्ता म्हणून बीजेपीने एक सत्ता पक्ष म्हणून भूमिका जी निभावली आहे बीजेपीने त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्या भूमिका ज्या त्यांनी निभावलेल्या आहे त्या ज्या वेळेला त्यांनी निभावायला पाहिजे त्यावेळेला नाही केल्या ते सर्व संपल्यावर धावाधाव करणे, पेशंटला ऑक्सिजन नाही आहे तेव्हा धावाधाव करणे,
औषधी संपली बेडफुल झाले तेव्हा धावाधाव करणे, हे सर्व झाल्यावर त्यांनी आता केलेलं आहे. माझा तर आरोप होता इथल्या कमिशनरवर कलेक्टरवर सुद्धा, तुम्ही IAS IPS आहात, तुम्हाला हे कसं कळत नाही? सेंट्रलाइज आता एक रेल्वेची तिकीट काढायला आम्ही आपल्या घरून काढू शकतो, प्लेनचे तिकीट काढू शकतो, सिनेमा थिएटरची तिकीट काढू शकतो, आम्ही बेड करता काय तुम्ही व्यवस्था केली नाही? ही व्यवस्था त्यांनी काय केली नाही? आश्चर्य, मी खूप दिवसापासून त्यांना मागणी करतो की सेंट्रलाइज करा बिलिंग, ते आता करतात सर्व घरात. लोक बिचारे मरून गेले, बिल देऊन दिलं 8 लाख 7 लाख 6 लाख, ना आता म्हणतात आमची ते बिल आता आम्ही तपासू. ते नुसतं फॉर्मॅलिटी हवेत बोलतात. आता गंगा हे नदी नाग नदी साहेब 30 तारखेपर्यंत झालीच पाहिजे, महापौर फिरतोय 30 तारखेपर्यंत आदेश झाली पाहिजे. मी आता येता येता बाबा इथून तर कुठंच कचरा कचरा काढणे बाजूला ठेवत, मला पाऊस आला तर तो पूर्ण कसं कसं म्हणा दोन भारतीय जनता पार्टीचा इथलं सरकार दरवर्षी गंगा नदी आपला सॉरी दरवर्षी नाग नदी साफ करते, मग कचरा काय कुठून येते एवढा? काही साफ करते नुसतं बाजूला ठेवतात, पाणी आला पाण्यामध्ये काही वाहून जाते पुन्हा तसं होणार आहे. 30 तारखेपर्यंत माझा हे मी आव्हान करतो त्यांना का खरंच 30 तारखेपर्यंत त्यांनी नाग नदी नागपूरची स्वच्छ करून दाखवावी व झालेला खर्च जाहीर करावा व खऱ्या अर्थाने मी निरीक्षण करू त्या ठिकाणी. मग त्यांना आम्ही आमच्या पक्षातर्फे त्यांचं स्वागत करू का तुम्ही हे केलं, कारण हे 10 वर्षापासून नाग नदी साफ करत आहे ना. 10 वर्षामध्ये तुम्ही हिशोब करा किती पैसा लागला असेल. दरवर्षी हा पैसा जनतेचा पैसा आहे, रेव्हेन्यू. आम्ही तुम्ही सर्व टॅक्स पेअर आहे, आम्ही टॅक्स देऊन हे सरकार चालते आमच्या भरोशावर जनतेच्या भरोशावर. हा पैसा दरवेळेला असा असा फेकण्यात पाण्यात जातो, नाग नदीचं पाणी सभायच्या नावाखाली जातो. शुक्रवारी तलाव किती सुंदर तलाव आहे तो, जो तलाव आम्ही कधी आमची आमची ताकद नाही आमच्या सरकारची त्यांच्या सरकारची बांधायची. ज्यांनी पूर्वजांनी केलेलं आहे त्याची अवस्था बघा, सर्व कठडे सडलेले आहेत, ते खाऊ गल्ली बांधून ठेवली, कोणते कोणाला काम दिलं ईश्वर जाणे, बाजूचं सौंदर्य संपवून टाकलं भिंत बांधून, जाताना निदानी असं वाटतं की कोणी बाहेरचा माणूस आला तर एवढं मूर्खपणाचं काम केलेलं आहे. बघा ना कुठेतरी कुठेतरी चुकते आहे, कुठेतरी काळजी नुसतं वर्तमानपत्रात जाण्यापेक्षा काळजीपूर्वक या शहराची व्यवस्था सुधारण्याची गरज आहे असं मला वाटतं. भाऊ एक जनतेचा प्रश्न, तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून संग्रामने एक जनतेचा प्रश्न विचारतो की नागपुरातले गेल्या काही दिवसापासून परिस्थिती पाहून जनतेला असं वाटतं की जे पूर्व मनपा आयुक्त होते तुकाराम मुंढे यांना परत आयुक्तपदी रुजू करावं अशी एक जनतेची मागणी मागे काही दिवसापासून सोशल मीडिया किंवा काही होर्डिंग्स पण नागपूर शहरामध्ये लागले होते, तर आपल्याला काय म्हणणं आहे? अनेक लोकांच्या भावना त्यांनी ज्या पद्धतीनं कंट्रोल केलं होतं, कमांड केला होता त्यांनी पूर्ण यंत्रणेवर, ब्युरोक्रॅट्सवर व इथल्या प्रशासनावर दोघांवर, ते लोकांना हवं आहे. त्याच पण त्यांच्यानुसार त्यांच्याप्रमाणे अतिरेकही होऊ नये. म्हणजे मीच सर्व काही आहे, एखादी गोष्ट खूप चांगली आहे, एखादी गोष्ट मायनस होईल, त्यावेळेला मी त्यांचा विरोध केला होता. काही ठिकाणी बॅलन्सिंग साधता आलं पाहिजे, तुम्हाला प्रशासनावर पकड मजबूत करता आली, त्यांनी ते केली होती, परंतु काही गोष्टीचा अतिरेकही झाला होता. तर प्रशासक कसे असावे, जनतेच्या हिताकरता कार्य करणारे, नुसतं आपला आपलंच नावावर नेऊन कडक धोरण अवलंबण्यापेक्षा एक सर्व जनतेचा बॅलन्सिंग साधून काम करता आलं पाहिजे. त्यांचं नाव याच्याकरता होतं की जनतेला जनतेला त्यांच्यापासून प्रशासनावर पकड आली तर ते लोकांना आवडलं ते, पण इथे प्रशासनाची पकडच नाही आहे अधिकाऱ्यांना. तुम्ही विभागीय झोनमध्ये तुम्ही फोन लावा, नंबर देऊन ठेवलेला आहे, फोन लागत नाही. अजूनही नुसतं ओरडतात की आम्ही असं करू, आम्ही आता बिल चेक करू, आम्ही सर्व झाल्यावर सर्व संपल्यावर, आता कोरोना संपत आला आहे, संपत लोक 500,000 लोक आता पेशंट येत नाही आहे, आज 9-10 काल मरण पावले. आता तुम्ही म्हणता मी हे करू ते करू, जेव्हा गरज होती तेव्हा काय केलं, तेव्हा तुम्ही झोपून झोपा काढलं, आता सर्व करू म्हणता काय करतो. हो अजून एक प्रश्न आहे की जे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी असं एक त्यांचं स्टेटमेंट आहे की पंतप्रधानपदीवर नितीन गडकरी यांना आता बसवावे, नरेंद्र मोदींची गरज नाही. कोणाला काय आनंद मिळेल, आपल्या गावातला माणूस आपल्या विरुद्ध काय असणार, पंतप्रधान मिळत तर कोणाला नाही आवडणार, आवडेल आम्हाला काही हरकत नाही. हो एक जाता जाता एक शेवटचा प्रश्न आहे, आगामी निवडणूक आहे त्याआधी तर महानगरपालिकेच्या निवडणूक आहे त्याआधी तर आपण परत एकदा सोबत इंटरव्ह्यू घेऊ, पण आगामी ज्या निवडणुका आहे त्या निवडणुकाकडे राष्ट्रवादी काँग्रेसची जनतेसाठी काय भूमिका आहे ते सांगा आमच्या चॅनल मार्फत. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जनतेकरता फार सोपी गोष्ट आहे, 2-3 गोष्टी कराव्या लागतात. आरोग्य, जसं एक उदाहरण आपने दिलं दिल्लीला, अशी आरोग्य केंद्र उघडावे, गरिबांना आरोग्याची सेवा फ्री मिळावी, छोटीशी गोष्ट आहे, त्याला लोकही साथ देतील.
आजच्या अनेक शाळा, दुसरं शिक्षण, शिक्षणाची अवस्था इथे संपवून टाकलेली आहे तेही उदाहरण तिथलं आहे. घ्या तुम्ही प्रायव्हेट शाळापेक्षा तिथल्या कॉर्पोरेशनच्या शाळेने रिझल्ट चांगले आणले. टॅलेंट काही श्रीमंताच्या घरी नसतो, टॅलेंट गरिबामध्येही असतो, पण त्यांना तो स्कोप ते मिळाला नाही. ते आरोग्य शिक्षण, पाणी, शुद्ध पाणी, करोडो रुपये खर्च केले ओ सी डब्ल्यू. तुम्ही कोणाचे मित्र आहे मला माहीत नाही ओ सी डब्ल्यू वाले, पण करोडो रुपये खर्च करतच आहे, करतच आहे ना. आम्ही त्या आम्ही पिण्याचं पाणी फुकट मिळत होतं आम्हाला कॉर्पोरेशनचं, आता आम्ही मीटरनी पैसेही देतो आहे, तरी पण शुद्ध पाणी नागपूर शहराला अजूनही मिळत नाही, शोकांतिक आहे. आरोग्य, शिक्षण, पाणी, किमान तीन गरजा, सर्वात प्राथमिक गरजा या तीन गरजा असं मला वाटते. यावर लक्ष फोकस करावं, या केंद्रीकरण करावं, यामुळे सर्वसामान्य जनतेला याचा लाभ मिळेल, ऑटोमॅटिकच उन्नती होईल इथली व डेव्हलपमेंट तिथून सुरू होईल. आपण बीमार राहून डेव्हलपमेंट नाही करू शकत. ह्या व्यवस्था, शिक्षण बरोबर नाही मिळालं बिचारा, किती डिग्री मिळणार तो कुठे मोठं काम करू शकणार. या बेसिक तीन गोष्टी माझं सरकार या ठिकाणी जर आलं तर या बेसिक तीन गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन करायला मिळावी, बाकी राजकारण दुसरीकडे. अनिलजी, तुम्ही स्वतःचा एवढा मौल्यवान वेळ आमच्या चॅनलसाठी दिला, आम्हाला हा वेळ दिला, ही मुलाखत दिली. अनिल अहिरकर यांनी, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत, त्यांनी दिल लोकप्रतिनिधी असताना सुद्धा दिलखुलास गप्पा केला, काही लपवलं नाही. जी राष्ट्रवादी काँग्रेसची जी भूमिका आहे ती भूमिका स्पष्टपणे सांगितली, आणि सोबतच नागपूर महानगरपालिकाच्या निवडणुका आगामी होणार आहेत, त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस समोर कसे जाणार आहे याची माहिती त्यांनी दिली आहे. खास बातचीतमध्ये आपण आता सध्या इथेच थांबूया, आपल्याकडनं आणि आमच्या चॅनलकडनं अनिलजी खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.